ते सांगतील ना त्याची भूमिका. इथे फसवं राजकारण चाललंय ना हे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे. फसवं राजकारण काय आहे, यांना यांच्या समाजातून बाहेर पडायचं. शरद पवारांनी मध्यंतरी असायला स्टेटमेंट केलं की ज्याला असायला बाळासाहेब थोडा त्यांनी सुद्धा दुजोरा दिला आणि तो म्हणजे आम्ही जर एकत्र लढलो तर आमच्या समाजाचे 225 आणू. समाज आणि आघाडी हे दोन वेगळं आहे. दोन दिवसानंतर समाज शरद पवारांनी खुलासा केला की मला चुकीचं म्हटलं, मला समाज म्हणायचं नव्हतं, मला आघाडी म्हणायची. आता पोटातून ते बाहेर निघून गेलं, ओकून झालं. ते ओकलेला पुन्हा पोटात जात नाही, ते लोकांना दिसत जात. आणि म्हणून या प्रश्नावरती हे राजकीय पक्ष भूमिका घेणार नाही, इलेक्शन येईपर्यंत घेणार नाही. ते असेच तोलवा तोलव्या खेलवत त्या ठिकाणी राहतील. पण आपल्याला असताना या ठिकाणी सावध व्हायचं. मी असा मानतो की ही जी आताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती 1977 साली आली. 1977 साली काय झालं माहितीये का आपल्याला? 1977 सालामध्ये काय झालं? निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमधला मुद्दा इमर्जन्सी हटवायची की इमर्जन्सी ठेवायची. जे काँग्रेसच्या बाजूने होते ते म्हणत होते इमर्जन्सी आणली. जे काँग्रेसच्या विरोधात होते ते असल्याचं म्हणत होते की इमर्जन्सी वाईट वाईट आणि ते हात राजकीय मतभेद. हा राजकीय मतभेद आपल्याला मान्य आहे की राजकीय मतभेद आहे. मतदान झालं की आपण असं मत देऊन मोकळं झालो, परिस्थिती निवडायला सुरुवात. पण आता आपण बघत असाल इथे राजकीय मतभेद झाले. राजकीय मतभेद काय झालं? ओबीसी असं म्हणतोय मी आरक्षणवाद्याला आणि स्वतः मी आरक्षणवाद्याला आणि स्वतःलाच मतदान द्या. आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी आता ओबीसीला मतदान करणार असत. हे राजकीय मत झालं. या राजकीय मतातून काहीही विद्वेषक वाद होत नाही हे आपण लक्षात घ्या. त्या दिवशी तो मतदान टाकेल, त्या दिवशी त्याचा वर्ग हा संपलेला असेल हे आपण लक्षात घ्या. निकाल जो येईल तो निकाल सगळ्यांना मान्य करावा लागतो. तो कदाचित त्याच्या बाजूने असेल किंवा तो कदाचित ओबीसीच्या बाजूने असेल. पण हा वाद सामाजिक झाला. तर मग अर्थ नाही हे आपण असणार लक्षात. हा राजकीय मतभेद. राजकीय मतभेद मी जसं म्हटलं की मतदान टाकल्यानंतर पुन्हा तो प्रश्न उभाच राहत नाही अशी परिस्थिती काय का? तो म्हणतो मी माझं मत देऊन मोकळा झाला. हा राजकीय मतभेद याच सामाजिकरण द्यावे सूत्र, याच सामाजिकरण द्यावे सूत्र त्यावेळेस मी असताना म्हणतो की राजकीय मतभेद हे मतभेद राहतात पण सामाजिक त्यावेळेस येत त्यावेळेस द्वेषीची भावना सुरुवात. आणि काही ठिकाणी काही सुरुवात झाली आहे. मी याच्या दुकानात जाणार नाही, मी त्याच्या दुकानातून विकत घेणार नाही, मी याच्या बरोबर चहा पिणार नाही, त्याच्या बरोबर जेवणार नाही. माझी आपल्या सगळ्यांना सर्व विनंती आहे हे राजकारणी आपल्याला झुलवत आहेत हे लक्षात घ्या. हे राजकारणी आपल्याला झुलवत आहेत. बाबा तुम्ही राजकारण करताय, आमचं मत घेऊन सत्तेवरती यायला मागताय, चांगली गोष्ट आहे. पण येत असताना जरागे पाटलांच्या प्रश्नावरती तुमची भूमिका ही सांगा ना.
तुम्ही बाजूने आत गेले, तुम्ही बाजूने आत की विरोधात, आणि त्या प्रमाणात मग आम्हाला मतांतरता मोकळं होईल. परंतु तसं तिथे काही दिसत नाहीये आणि म्हणून आता ओबीसीना स्वतःचा लढा हा पुन्हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या. स्वतःचं आरक्षण स्वतःलाच वाचवावं लागणार आहे, म्हणून वाचवायला येणार नाहीये. याच कारण तुम्हाला असं वाटतं का देवेंद्र फडणवीस आणि जारंगे पाटील यांचं भांडण खरं भांडण आहे म्हणून, पुन्हा कुणाला वाटत ते खरं भांडण आहे म्हणून हात वरती करतात, पुन्हा कुणाला वाटत ते खोटं भांडण आहे त्यांनी हात वरती करतात. चांगली गोष्ट आहे की बऱ्याच जणांनी आपला असणारा मत व्यक्त केले की हे खोटं भांडण आहे, ते खोटं भांडण आहे, हे फसवणार भांडण आहे. मी जसं शरद पवार आणि असणारा बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात बोललो तसं असणार देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे ब्राह्मण काय असते त्यांच्या मध्ये आम्हाला काही घेणं देणं आहे. आम्ही ना कधी आरक्षणवादी नव्हतो, देण्याच्या मार्गावरती आम्ही नाही, घटनेमध्ये दिलेलं आहे म्हणून आम्हाला लागू करावं लागतं ते भांडणं बघतील आणि करते काय ते ऐकते, तर त्यांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. पण त्याच्यातले असणारे या पक्षामध्ये असणारे काही कार्यकर्ते जे आहेत प्रकाशराव तुमचं म्हणणं चुकीचं आहे, आमचा नेता ओबीसी वादी, मी म्हणतो दुधात साखर, तुमचा नेता ओबीसी असेल तर दुधात साखर एवढं दृष्ट कर की तुझ्या पक्षामध्ये भाग आणि त्याच्या पक्षाला वाटाघाटीमध्ये 100 जागा आल्या तर त्याला म्हणावं की 50 जागा ओबीसीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभं कर, तर खऱ्या अर्थाने तुझा नेता ओबीसी वादी आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणतोय तुम्ही पक्ष सोडू नका, आपल्याला पक्ष संपवायचे नाही, उलट आपल्याला पक्ष जिवंत ठेवायचे आहे, पण त्याची पॉलिसी त्याचं हे बदललं पाहिजे आणि तो ओबीसीवादी झाला पाहिजे हे आपण बघतो. मित्रो हे एक राजकारण चालले जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं. आपण काय म्हणतो दुश्मनाचा दुश्मन आपला ती दुश्मनी खरी असेल तर ना ती फसवणारी असेल तर इथेही फसवणारी आहे. देवेंद्र फडणवीस कुठल्या पक्षाची त्यांच्या पक्षाचं नाव काय देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचं नाव काय राजकीय पक्षाचं नाव काय भारतीय जनता पक्षाने जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला पाठिंबा दिलाय की विरोध दिलाय काहीच नाही, पाठिंबा दिलाय की विरोध दिलाय म्हणते पाठिंबा दिलाय, दुसरं कोण म्हणते माझ्या माहितीप्रमाणे नरोबा गुंजोबा प्रमाणे गप बसलेले आहे. लोकप्रिय एवढं मी देव समजतो की जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या भूमिकेला हाही आणि नाही आणि नाही नाही म्हणजे हा पण नाही आणि ना पण नाही, म्हणून की ते असणारा नरोबा कुंजोबा आहे तर इकडचे नाही तर तिकडचे नाही. पण जरांगे पाटील असणारा देवेंद्र फडणवीसला खालच्या भाषेमध्ये शिवाय देत असल्यामुळे ओबीसीला असं वाटतंय की तो आपला नेता आहे खराय की खोटा, हे फसव राजकारण चाललंय हे आपण लक्षात घ्या. हे फसवण्याचा भाग चाललाय त्या ठिकाणी, तुम्हाला शिव्या घाल मी काहीच करत नाही,
मी इतरांना फसवत असतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नाही तर ही एक नौटंकी असं मी त्या ठिकाणी म्हणतो की यांनी याला शिव्या घालायचा आणि यांनी ओबीसीला येऊन सांगायचं बघा आम्हाला कोणी शिव्या घालतो कुठल्या भाषेमध्ये पाळतोय तो असणारा कमरे खालची भाषा वापरतोय ते काही शोधतात ना त्याला आणि सोबत नसेल तर आत्मधे दाखवून देतो गृहमंत्री पण तो गृहमंत्री असतात तर आत्मधे टाकणार नाही त्याला माहिती आहे की जोपर्यंत हा आपल्याला शिव्या देता येईल तोपर्यंत ओबीसीला आपल्याला फसवता येईल अशी असतात आणि म्हणून माझा आवाज आठवू शकणार आणि म्हणून आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपला लढा हा आपल्याला लढावा लागेल जे जे राजकीय पक्ष लढायला येतील त्यांना आपण सहकार्य करू पण ते सहकार्य केव्हा करू की तेव्हा 50% आरक्षणाची जागा 50% ओबीसीला उमेदवारी देतील त्याच वेळेस अन्यथा आपण त्या ठिकाणी घ्यायचं नाही की थुंकत आपण त्या ठिकाणी पाहतो. आता हे थोडक्यात कसं आलेलं प्रतापसिंह बरोबर आम्ही तेव्हा संविधानिक आरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि मग काँग्रेस आणि बीजेपी हे दोन पक्ष होते घटना मध्ये मध्यस्थ करायचं असेल तर मताची गरज असते आणि म्हणून आम्ही या दोन्ही पक्षांकडे गेलो अरे बाबा जसे एससीचं आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे ते घटनात्मक आहे एससी ट्रायबलचं आरक्षण घटनात्मक आहे तशा रीतीने ओबीसीचं सुद्धा आरक्षण हे घटनात्मक आपण केली पाहिजे ते दुरुस्ती करण्याची गरज या दोघांचं म्हणणं काय आलं आमचं काही घेणं देणं नाही आम्ही तुमच्या बाजूने मतदान कर. आता घटना दुरुस्ती मार्फत संविधानिक होणार नसेल तर आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आणि मग तो कसा पाळला पाहिजे हा त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी मग असं ठरलं की आपल्या देशी जी आर या पद्धतीने असणारा आरक्षणाचा घोषणा करायची होती ती त्या पद्धतीने झाली आली कोर्टामध्ये गेली कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनात्मक आहे आणि म्हणून त्यांनी त्याला होय म्हणून पण जी पद्धत अवलंबली होती ती पद्धत कोर्टाचा विषय नव्हता पण आता ते केल्या जात आहे आता ते केल्या जात आहे हे लक्षात घ्या ही पद्धत चुकीची होती आणि म्हणून आवाज उठवल्या जात कक्षेच्या बाहेर आणायचं असेल तर हे जे शरद पवारांचं वक्तव्य आहे 225 हे सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या शरद पवारांचं जे वक्तव्य आहे 225 हे सगळ्यात महत्वाचं आहे ओबीसीची मागणी काही आहे की आमच्या जात गणना झाली ओबीसीची मागणी काही आहे की आमची जात गणना झाली पाहिजे झाली पाहिजे त्याला धरून उद्या खेळ होणार हे लक्षात घ्या त्यालाच धरून उद्या खेळ होणार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि शरद पवार तसं म्हणतात 225 त्यांचे आले तर पहिल्याच महिन्यामध्ये अधिवेशन घेतलं जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये घोषणा केल्या जाईल की ओबीसीची मागणी जी आहे जात काढण्याची ती शासनाने मान्य केली पण त्याच्याच बरोबर अजून एक ठराव केला जाईल आणि तो म्हणजे जात काढणार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामधलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण याला स्थगिती देण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली नाही स्थगिती देण्यात आलेली आहे. सभागृहामधलं कामकाज सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे जुनी जामची मंडळी असेल त्यांच्या लक्षात असेल सुभी सुरे नावाचा असणारा नंतर असणारा झारखंडचे मुख्यमंत्री झाले ते सभागृहाबरोबर आमच्या बरोबर सदस्य होते नरसिंहरावचं सरकार अडचणीचं आलं नरसिंहरावने त्यांना असणार
किती दिले माहित नाही, पण 30 लाख त्यांनी उचलले आणि बँकेत देऊन टाकला. किती मिळाले आम्हाला माहित नाही, पण 30 लाख उचलले आणि बँकेमध्ये टाकले. बँकेमध्ये टाकले आणि त्याच सोबत आम्ही विचारलं, अरे ही बँकेत का टाकली? तो म्हटला त्यांनी दिली आणि टाकला. म्हटलं पुरावा झाला ना, तो कोणाला करत आहे? निवडणूक आणतात निवडून येईन मी आणतो. खरंच खरंच निवडून येणार होता, त्याच्याबद्दल काही दुबत नव्हतं. कोर्टात गेलं, कोर्टाने सीबीआयला अपॉइंट केली, सीबीआयने चौकशी केली आणि सीबीआयने चौकशी करून सांगितलं की याच्या बँकेने पैसे गेले हेही बरोबर आहे, पण याने मत मत ज्या पद्धतीने द्यायचे होतं त्या पद्धतीने दिलं दिलं. या सगळ्या गोष्टी खऱ्या. कोर्टाने म्हटलं याने भ्रष्टाचार केला ना, तर केला गेला. पण कोर्ट म्हटलं आमचे असणारे हात हात बांधलेले, हा भ्रष्टाचारी आहे याने असणार गोष्टी उघडून. सभागृहातलं जे कामकाज आहे हे सभागृहातलं कामकाज संविधानाने सांगितलंय की कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही. कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही. किंवा कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार झालाय झालाय, पण आमचे आत बांधले असल्यामुळे आम्ही काहीच निर्णय देत नाही अशी असतात ही परिषद. मी उदाहरण दिलं याच्यासाठी की उद्या शरद पवार जसं म्हणतात 225 आले आणि येणाऱ्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्याने ठराव मंजूर केला की जात घटना आम्ही असताना मान्य केली आणि जात घटना होत नाही तोपर्यंत शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण हे थांबलेलं आहे, स्थगिती दिलेली आहे. तुम्ही कुठेच जाऊ शकतो, ओबीसी हा कुठेच जाऊ शकत नाही. आणि म्हणून आणि असं ओबीसी समोर एक टार्गेट ठेवलं की किमान 100 आमदार तुम्ही आणल्याशिवाय हे आरक्षण आता वाचणार नाही हे लक्षात. शंभर आमदार आणल्याशिवाय तुमचं इलेक्शन आरक्षण वाचणार? आज धनगर धनगर म्हणून एकत्र येते, माळी माळी म्हणून एकत्र येते, कुमार कुमार म्हणून एकत्र येते, नाभिक नाभिक म्हणून एकत्र येतो. वेगवेगळे सभा आपल्या नावाने एकत्र येतात, तर लाखोची ताकद दाखवतात. ही वस्तुस्थिती आहे ती आपण समाजाची ताकद दाखवता हे लक्षात. आपण जे आहे ते समाजाची ताकद दाखवता हे आपण लक्षात घ्या. आपण असं समाजाची ताकद दाखवतो हे लक्षात घ्या. ही सामाजिक ओळख आपली झाली, जी सामाजिक ओळख राजकीय ओळख नाही एवढं आपण लक्षात घ्या. राजकीय ओळख करण्यासाठी ओबीसी जे अधिवेशन ज्यावेळेस होतात त्यावेळेस एवढी लोक सुद्धा जमत नाही अशी परिस्थिती, एवढी लोक सुद्धा जमत नाही. आणि तिथे याचे ओबीसीच्या चळवळी मार खातात हे आपण लक्षात. सामाजिक ओळख वेगळी आणि राजकीय ओळख वेगळी. आरक्षण आता वाचवायचं असेल तर राजकीय ओळख निर्माण करणं हे असणार महत्वाचं आहे. आणि ओबीसी म्हणून आपलं राजकारण सुरुवात झालं पाहिजे हे लक्षात. हा यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की समाजामध्ये जे विध्वंसक वाद लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आजच कालच शरद पवारांनी वक्तव्य केलं, नामांतराच्या संदर्भातलं वक्तव्य केलं. सगळ्या तमाम आंबेडकरवाद्यांना सांगतो, सगळ्या आंबेडकरवाद्यांना सांगतो, कुणीही मोठे मानू नका, कुणीही शरद पवारांचा निषेध करू नका. त्यांना जी आग लागली ती आग त्याच्यामध्ये माती टाकून पाणी टाकून भिजवायची नाहीये. तर शरद पवारला तेल टाकायचंय, पेट्रोल टाकायचंय, डिझेल टाकायचंय आणि तो भडका करायचा.
तो भर का करायचा नाही. आम्हाला तो राहून किती वर्ष झाली कोणाला माहिती आहे का? नाही. आणि आपला नामांतर वाईट झालं, नामांतर झालं ते वाईट झालं. म्हणजे काय? फुले शाहू आंबेडकरवादी नामांतरवादी जे होते त्यांनी जिताबाद मुर्दाबाद केला पाहिजे आणि पुन्हा दंगली झाल्या पाहिजे. तेल टाकायचं काम नाही तर काही, पेट्रोल टाकायचं काम नाही, डिझेल टाकायचं काम नाही. मग कोणी नाही इतर लोक. माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की अशा नित्यांपासून आपण असं सावध त्या ठिकाणी राहिलं. आणि म्हणून ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहावा हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही आपल्याच सांगती जी आहे ते आम्ही 7 ऑगस्टला करतो. 7 ऑगस्ट महत्व कोणाला माहिती आहे का? ज्याच्यासाठी आपण लढतो, आरक्षणासाठी लढतो. विश्वनाथ प्रताप सिंगाने 7 ऑगस्टला ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली हे लक्षात घ्या. त्या घोषणाच्या संस्मरणात औरंगाबादला या यात्रेची सांगता ठेवण्यात करण्यात आलेली आहे. तिकडनं औरंगाबाद किती लांब आहे? बीड किती किलो? 110. बीड ते औरंगाबाद 120. 225 किलोमीटरच्या आतमध्ये सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. आता एक्सप्रेस वे झाली काय? पूर्वी सारखे एसटी सारखे मार्ग राहिले का? नाही. तमाम ओबीसी समाजाच्या बांधवांना माझा असणार आव्हान आहे, हा लढा आपला लढा. आरक्षण हे आपल्याला वाटत आपल्या घरातल्या मुलाबाळांचं असणार डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, अधिकारी होणं, सत्ताधारी होणं, आर्थिक परिस्थिती बदलला, ही जी संधी मिळालेली आहे ही संधी थांबवायची नाहीये. या संधीला कोणालाही थांबू द्यायचं नाहीये. आणि म्हणून आमची एक सुटूक ओबीसीची असणारी राजकीय शक्ती, ओबीसीचा राजकीय चेहरा हा 7 ऑगस्टला औरंगाबादला दिसला पाहिजे. तो आपण लाखोच्या संख्येने राखला, नुसत्या हजारोच्या संख्येने नाही, त्या दिवसात जेवढी महत्वाची कामं असेल ती अगोदर करून द्या. 6, 7, 8 मोकळे ठेवा आणि 7 तारखेला औरंगाबादला सगळ्यांनी पुसा. हे आव्हान मी आपल्या